दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाय. पीएमएलए कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळलाय. नांदगाव मनमाड तालुक्यात मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला मोठा धक्का. माजी आमदार आणि बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी. मनोज जरांगे पाटील यांना पंतप्रधानांसमोर बसवावं जेणेकरून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल. संजय राऊत यांचं वक्तव्य. तपासणी करता आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगे पाटलांनी परत पाठवलं. आरक्षण हा एकच उपाय माझा उपचार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. लोकशाही मार्गाने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आरक्षणाची मागणी. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यास सकारात्मक. पुढाऱ्यांना गावबंदी केली असली तरी काही फरक पडणार नाही. विजयकुमार गावित यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाकरता वाशिमच्या मोठेगाव इथं नागरिकांनी उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला. मालेगावच्या चांदवडमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आरक्षणाकरता त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला. गोंदियाच्या देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलंय. गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. वकिलांवर आणि पत्रकारांवर हल्ले करू नयेत असं मत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केलंय. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली त्या संदर्भात ते बोलत होते. अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झालेत. परीक्षा फी विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेसमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि प्रशासन दखल घेत नाहीये. जळगाव जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायतींपैकी केवळ 9 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध. 19 गावांमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यामुळे सोयाबीनचे दर वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाशी टोल नाक्याच्या पुलाजवळ एका चारचाकी गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली होती पण आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा मोर्चांकडून साखळी उपोषण केलं जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलक घेत आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यात मराठा आरक्षणाकरता तरुणानं टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. पाटसावंगी गावात टॉवरवर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्याकरता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.